मला इकडे भुट्टा दिसतोय, त्यामुळे हा भुट्टा किंवा ही कणसं एका वेगळ्या पद्धतीने म्हणजे अमेरिकन स्टाईलनी कशी खायची ते आपल्याला आज अमृता सांगेल. अमृता, काय डिशचं नाव? डिशचं नाव आहे कॉर्न ऑन द कॉब. बर. आणि दोन मक्याची कणसं घेतलेली आहेत, अमेरिकन कॉर्न किंवा स्वीट कॉर्न घेतलेला आहे. बटर आहे, एक दोन चमचे, दोन चमचे आपल्या बटर लागेल. कोथिंबीर आहे आणि लसूण घेतलेला आहे बारीक बारीक चिरून. ओके. आणि तर आपण आधी असं करणार आहोत की एका बोल मध्ये आपण हे दोन चमचे बटर मिक्स करून घेऊया. हे दोन चमचे बटर आपण मिक्स करून घेऊया. कोथिंबीर, त्याच्यामध्ये ही कोथिंबीर घालायची. तिकडे पण कोथिंबीर घालतात का, याला काही दुसरा पर्याय आहे? कोथिंबीर, पार्सले घालतात. पार्सली, यस. लसूण घालायची. ऍक्च्युली मी एकदा याच्यामध्ये रशियन स्टाईल ट्राय केलेली, म्हणजे शेपू घालून ट्राय केलेला आणि फार सुंदर लागलं. ज्याला शेपू आवडतो ना तशी लोक तीच आहेत, म्हणजे शेपू आवडणारी आवडणारी. आणि हे बटर आता एकत्र मिक्स करून घ्या सगळे, करून घेऊया हे. त्यामुळे तिथे कोथिंबीरची फ्लेवर, लसणीचा फ्लेवर, हे दोन्ही फ्लेवर आहेत. मीठ, लिंबू वगैरे काही लावायचं नाही लावायचं आपण. ओके, इंटरेस्टिंग. आता ही हॅलोइन हा वर्ड जो आहे, मला म्हणजे ब्रेक मध्ये माझ्या लक्षात आलं की हॅलोइन हा वर्ड कसा काय आहे. हॅलोइन हा वर्ड हा ओल्ड इंग्लिश मधन आलेला आहे. ऍक्च्युली इट मीन्ट ऑल सेंट्स इव्हनिंग. बर. आणि त्यावरनं ते झालंय हॅलोइन. हो, म्हणजे ऑल सेंट्स म्हटलं की सगळे देव पुरुष, त्यांची संध्याकाळ. आणि ऍक्च्युली आहे आपल्याला ते इव्हिल स्पिरिट्स ना घाबरवण्यासाठी आम्ही म्हणलं की दिस इज ऑल सेंट्स इव्हनिंग, त्यामुळे तुम्ही आमच्याकडे येऊ नका. ओके, ओके, वंडरफुल. सो अशी ही हॅलोइन नाईट, पण आज आपल्याकडे हॅलोइन आफ्टरनून. आणि आता कॉर्नला, आपण हे कणसांना ते बटर लावायचं, राईट? आणि मग आपण हे अख्खं रॅप करणार, दोरीनी बांधणार आणि भाजणार. म्हणजे ह्याची जी पानं आहेत ती आपल्याला ठेवायची असतात, नाही देऊन चालणार. आपण जनरली जे काय लावायचं ते भाजून झाल्यावर मग लावतो. हो, मला तर माहितीये की लिंबू, मीठ, तिखट आणि हा असा मस्त फ्रेश ही कणसं मिळाली की जेवण होतं आपलं. तर त्यामध्ये आता काय करायचं, आपलं हे झालेलं आहे मस्का लावून याला आणि त्याला दोरी बांधायची. आधी हे कव्हर करूया नीट बांधले, त्यामुळे एक छान भाजकी चव येणार आहे. म्हणजे डायरेक्ट कणसाचे दाणे आपण चुली आचेवरती ठेवणार नाही आहोत. ही पण एक वेगळी पद्धत आहे, अशी पद्धत करून बघायला काहीच हरकत नाही. हे आपण दोरीने बांधूया दोन कोपऱ्यांमध्ये. हे बांधून घेण्याचं काय कारण आहे? बांधून घेण्याचं कारण म्हणजे ते सुटू नये म्हणून. पण असंच नुसतं चिटकून पण राहू शकेल ना, म्हणजे बटरला नुसतंच राहू शकतं. ओके, आपण पेटवा, गॅस लावूया, चूल पेटवा त्याच्यावरती आपण. येस, हा आता मस्तपैकी भाजून घेऊया. आता साधारणतः 10-15 मिनिट, 8-10 मिनिटात कणीस छान भाजून होत असेल. पण फक्त पानं आपण भाजून घेतोय, आतमधला कणीस ते काळं होणार नाहीये. हो, पण आपल्याला कळेल कसं की ते आता शिजलंय म्हणून? एक 8-10 मिनिटांनी ते शिजतं. अजून एक गंमत सांगते की जर्मनीमध्ये मी होते तेव्हा हॅलोइन वगैरे काही नव्हतं, पण अशीच एक गंमत म्हणते फॅमिलीनी मला कॉर्न ऑन द कॉब त्यांच्या स्टाईलचं करून दाखवलं आणि ते म्हणाले म्हणे आमच्याकडे पण आता इंडियन मसाला मिळतो, तर तिने चिकन टिक्का मसाला बटर मध्ये मिक्स केला होता आणि तो ह्याला लावून भाजून दिला. तिकडे त्यांनी असं टाइपचं फ्युजन करायला सुरुवात केली आहे. हो, तुम्ही इकडे ह्याचं साहित्य आणि कृती लिहायला सुरुवात करा. कॉर्न ऑन द कॉब बनवण्यासाठी लागणारं साहित्य, दोन मक्याची कणसं, दोन चमचे बटर, कोथिंबीर आणि लसूण. कृती, प्रथम एका बाउल मध्ये दोन चमचे बटर घेऊन त्यामध्ये कोथिंबीर आणि लसूण घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. कॉर्नच्या कणसांना बटर लावून घ्यावं आणि कणसाच्या पानांमध्ये ठेवून दोऱ्यानं बांधून कणसं खरपूस भाजून घ्यावीत.